काहीसा चेंडू समजला नाही, एक धाव नक्कीच पूर्ण आणि धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली म्हणजे पाच फाईव्ह. स्ट्राईक एंडला खेळतील ते म्हणजे साईबाज आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत. बस पाहूया पुढील चेंडू, धाव संख्या झालेली म्हणजे पाच. पाहूया सुंदर असा टटवण्याचा प्रयत्न होता, तसंच सुंदर असा क्षेत्ररक्षण लाला यांच्याकडून. दोन धाव नक्कीच पूर्ण केलेले आहेत आणि धाव संख्येमध्ये नक्कीच वाढ. सात सेवन सात. स्वर चेंडू आणि पनिशमेंट करतायत आणि धाव संख्येमध्ये नक्कीच वाढ. धाव संख्या दिली म्हणजे आठ. चौकार आजच्या दिवसातला शेवटचा सामना होणार आहे तो म्हणजे डॅशिंग डोलवी वर्सेस शिवतेज बाटेवाडा. या पुढील होणारा सामना आणि धाव संख्या झालेली ती म्हणजे बारा. वन टू ट्वेल्व बारा. आणि पहिल्या षटकातील काहीचे चेंडू शिल्लक असताना धाव संख्या स्थिरवती आहे. धाव संख्या झालेली ती म्हणजे बारा. वन टू ट्वेल्व. खरोखरच त्यांच्या तब्येतीनुसार अंगाने हाताने पायाने अडवणारे असे लाला आणि धाव संख्येमध्ये नक्कीच वाढ. धाव संख्या झाली ते म्हणजे तेरा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, धाव संख्या झालेली ती म्हणजे तेरा. सुंदर असा टटवण्याचा प्रयत्न होता काहीसा, एक धाव निश्चितच पूर्ण. धाव संख्या झाली ती म्हणजे चौदा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे चौदा. या पुढील शेवटचा सामना, या दिवसातील शेवटचा सामना होणार आहे तो म्हणजे डॅशिंग डोलवी वर्सेस शिवतेज पाटेवाडा. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये दोन्ही कर्णधारांनी यायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिले आणि सामन्यातील दुसरे षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे ओंकार. धावसंख्या झालेली ती म्हणजे चौदा. स्वेर चेंडू आणि खरोखरच पनिशमेंट करतायत ते म्हणजे योगेची आणि धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे पंधरा. वन फाय फिफ्टीन. आणि धाव संख्येमध्ये नक्कीच वाढ. धाव संख्या झाली ती म्हणजे सोळा. अजूनही दुसरे षटक चालू असताना धाव संख्या मात्र स्थिरवती आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे सोळा. अजूनही सलामी जोडी पीचवर. कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. आमचे पंच तटाक्ष आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. स्वेर चेंडू आणि पनिशमेंट करतायत आणि धावसंख्या नक्कीच झालेली आहे सतरा. अजूनही पहिले दुसरे षटक चालू असताना सुंदर असा टटवण्याचा प्रयत्न होता आणि खरोखरच अफलातून अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तो म्हणजे भुर्यांच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरवती आहे अठरा. आमचे दादा सचिन दादा यांचं आगमन झालेलं आहे. पाहूया पुढील चेंडू.
फेर चेंडू आणि धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ 119. सुंदर असा स्ट्रेट फटका होता त्याचा स्वतः गोलंदाज आणि धावबाद झालेले आहेत. पहिला फटका माडिकवाडी या संघाला आणि धावसंख्या मात्र स्थिर होती आहे. धावसंख्या झालेली म्हणजे 19 119. तिथे लाईट जवळ खांबाजवळ जो कोणी उभे आहे ते प्लीज तिथनं बाजूला व्हायचं आहे. पूर्ण लाईट हालत आहेत, माफ करा, खांबापासून थोडं लांब राहायचं आहे. ओ आमचे परम मित्र आहेत विवेकजी बांबणे आहेत, थोडस माफ करा. डॅशिंग डोलवी वर्सेस बाटेवाडा पुढील होणारा सामना. नाण्यापैकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय आणि हा दुसरा फटका. धावसंख्या मात्र स्थिर होती आहे, 2-19. पुन्हा एकदा डॅशिंग डोलवी वर्सेस बाटेवाडा पुढील होणारा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. अजूनही दुसरे षटक चालू असताना धावसंख्या मात्र स्थिर होती आहे, 19. राहुल आता मात्र बलाढ्य असे फलंदाज आलेले आहेत माडिकवाडी या संघातून, ते म्हणजे राहुल शिंदे. पुन्हा एकदा एक फटका मिळतोय धावबाद या स्वरूपात आणि धावसंख्या स्थिर होती आहे. आमचे स्कोरोल बोलतायत तेवढीच म्हणजेच 19. आणि यापुढील होणारा सामना डॅशिंग डोलवी वर्सेस शिवतेज बाटेवाडा. डॅशिंग डोलवी हे नाणेफेक जिंकलेले आहेत, ते लवकरात लवकर त्याही त्यांचा निर्णय कळवलेला आहे आणि ते गोलंदाजी करणार आहेत. पाहूया पुढील चेंडू. आताच आमचे स्कोरर बोललेले आहेत, अजूनही स्कोर तेवढाच म्हणजेच 19. आणि ह्या चौकाराच्या प्लस मध्ये धावसंख्या झालेली ती म्हणजे 23. आमचे परम मित्र ठाण्यावरून, खास ठाण्यावरून ह्या मॅचेस बघायला आलेले आहेत, ते म्हणजे केतनजी लाडगे, त्यांचं हार्दिक स्वागत. पाहूया पुढील चेंडू. आपण पाहत आहात बलाढ्य असे फलंदाज स्ट्राईक एंडला खेळत आहेत, ते म्हणजे स्वतः राहुल. खरोखर असे गोलंदाजी पण अप्रतिम करतात, ते म्हणजे राहुल. खरोखरच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट बाय राहुल अँड वैभव. खरोखरच अफलातून अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ 24-24. खरोखरच दोन्ही संघ बलाढ्य असे आहेत, कोळीवाडा आणि माडिकवाडी. आणि काहीसा चेंडू समजला नाही, बीट झाले